나오는 거야. 토르마빈에 떴는 야반나도 썼는데도 진짜 그러게 가르네. 내일마다? 예, 내일마다? 네요. 삼마나라? 네요. 삼포나라? 네요. 호스나라? 네요. 이제 네요 아예 아빠라 네요 화이트에 아빠는 네요 왔다 아무시 빨리 우편이 냐는 거리에 하나만 빨리 나이 거리에 하나만 빨리 만든다 기지요 빨리 나이가 마이크 아들 얘기 할까 에에 아들 얘기 할까 얘기 에 사프린다 원나온 바이다만 에 사프린다 원나온 바이다만 나쁘사 부르시 바이다사만 우사라는 뚜라 바이다사만 실리자 갈렸다 썰 바이다사만 냐는 썰어 마누스 바이다사만 아 우뚜바키 와이갓다 다운나까지 스티인나이 실리자 썰나까지 사마다나사만 라한꺼라도 멀까지 스티인나이 안 수리자 잘꺼라 나그라나이 무다와 아크라와테 와리한테 다운에 가 세리한테 저르네 말까테 만 가 소리에테 단 불사와케 문기 깃디 베루자 메루 파르바트 올란나 나이 마사 깃디 파후자 사무드라 타디 타르나 나이 안 파파지 락시미 깃디 감와 칸난 타디 수카나 장나 나이 부라와 तेरावते वोवेंत्र मन आपल्याकडे पाठ करून घ्यायची पुरा मुंगी मेरू नावल नवे आणि मशकर सिंधू न तरवे मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही मासा कधी समुद्र करू शकत नाही पापाची लक्ष्मी घर सुखाला जगू देऊ शकत नाही पुरा लिंबाच्या लिंबूला किती नाही पिकल्या तर कावळा सोडून कोणाला फायदा नाही लिंबाच्या लिंबुळ्या किती पिकल्या तर कावळं सोडून कोणाला फायदा नाही नऊ उपाय पुरावा नऊ अध्याय लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळ झाला लिंबाच्या लिंबुळ्या पिकून काय फायदा नाही 27 पर्यंत बांगला 13 बेडरूम 9 बाथरूम आणि एकच पोरग ऊर फटे वावलीच काय ते नवरीला आलं नाही ते मेवणी नखडवायचे ती म्हणली मला दिवस गेले तवा एक सरळा उपयोग नाही आता मी नाही म्हणजे आपल्या हे सर्व आपल्याला गरज कशाची हे ज्ञानाची आता फायनल ते मोबाईल डोके घालू हे ज्ञानाची पण आता उत्तर तुम्ही बोलायचे देव तर आहेच याच्यात काही शंका आहे का पण याच्यात दोन मध्ये पुढतील या वर्गाचा संबंध आहे देव नाही आता उत्तर द्या देव नाही म्हणणारा वर्ग ज्ञानी आहे का अहंकार आहे अहंकार आहे त्याला बंगल्याचा अहंकार आहे गाडीचा अहंकार आहे सासरवारी थोडी तगडी आहे बायकोला भाऊ नाही या नालायकाला सगळं मिळणार त्यामुळे ते माझं ठरलं आणि देव नाही काय असं देव आता देव नाही म्हणणारी माणसं कशी आहेत अहंकार आता उत्तर द्या तुम्ही अहंकार कायम टिकतो का जातो वाटवळत होत माता देव न म्हणणार मी चार प्रश्न विचारणार आहे पाचव्या प्रश्नात तुम्ही देव आहेच म्हणाल त्याच्यामध्ये राहा रक्ताला दोन पिशी आहेत तांबड्या पिशी पांढऱ्या पिशी रक्ताचे चार गट आहेत ए बी ओ झाले रक्त हिमोग्लोबिन मुळे लाल आहे अन्न खाल्लं की रक्त तयार मग आतापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही उत्तर रक्त स्व बनवतो तो दिसत नाही पण आयस त्याच नाव देव आहे नऊ अध्याय मी वैपुंठी असे एक वेळ भानुबिंबाई न दिसे फायदा दुसरं वाक्य झाड लावलं त्याच्यामुळे गेलं खाली खोल आलं वर मुळ्या गेल्या खाली तिकडं नका लक्ष देऊ खोल आलं वर ए आता मुळाचे दोन प्रकार आहेत मुळाचे दोन प्रकार आहेत स्वटमूळ तंतुमय मूळ स्वटमूळ खाली आहे त्याला फुटलेला तंतुमय मूळ आहे आणि वर खोल आहे खोलाला फांदे आहेत फांद्यांना पान आहे पानाला फुलं आहे फुलाला चार भाग आहेत निदलपुंज दलपुंज कुमंग जायांग इन इंग्लिश कॅलिक्स करोला अँड्रोशियम अँड डायनेशियम देर आर फोर्थ पार्ट ऑफ फ्लॉवर्स
फुलाला चार भाग आहे, मुळाचे दोन प्रकार आहे, खोड आहे, मग त्या झाडाचं पाणी मुळात घातलं कवर नेतो कोण? पाणी घातलंय मुळात शेंड हिरवोवर, मग कोणत्या इंजिनिअरनं पाईपलाईन केली त्याच नाव देव. पुन्हा तिसरं वाक्य, नारळ पाणी आलंच कुठून? किती दिवस शाळेत जाय पण? अरे बाबा त्याच उत्तरच आहे, देवाची कारणे. देवाची कारणे नारळ पाणी. आता पुढचा प्रश्न येतो, सावध राहा. हत्तीनं जर कौट खाणं, कौट कौट हत्तीनं जर कौट खाणं तर हत्ती कौट हत्तीला कौट चालू पा. हत्तीनं जर कौट खाणं तर हत्ती सकाळी शाळा जसं ते तसं कौट टाकतो, फुडीत नाही. जसं कौट पुढे टाकलं होतं तसं माग येत, फक्त त्याच्यातला आतला घर गायब होतो. मग तो आतला घर हत्ती खातो कसा? जाय शाळेत. शाळा पाडून जरी टाकली तो तुला कळणार नाही का? ते कौट खाण्याची कला हत्ती सोडून दुसरी कला नाही. पुढ गाईच्या वासराला प्यायचं शिकवावं लागतं, शेळीच्या बकऱ्याला प्यायचं शिकवावं लागतं, आपल्या पोराला चालायचं शिकवावं लागतं, पण सापाच्या पिलाला पळायचं पोटात शिकतं, बाहेर आलं का लगेच पळतं, हे जो करतो त्याचं नाव देव. मुलग्या बाळ जन्माला येणार आहे, आदल्या दिवशीच आईच्या स्तनात दूध तयार. आज मग एखादा म्हणे घडू शकतो? नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? यंदा निमा वाटा आहे ना, एक टाइम पोरग त्याच्या आईला केलं पाहिजे, एक टाइम बापाला केलं पाहिजे. पण पोरग आहे, पण पोरग त्याच्या बापाला का पेत नाही? पुरावा नवाध्याय, म्या बोलवल्या वेद मध्ये, म्या चालवल्या सूर्य तारे, हे सगळं कोण चालवतो? देव. म्हणजे देव आहे, पुन्हा डोकं लावायचं नाही. आता एवढी उदाहरणं देऊन एखादं म्हणलं मला पटलं नाही, सासरवाडी जाय लहानी नेऊन शिका पाहन आणि तिला सांग तू अशी डोकं लावायला आम्हाला नाही मिळ. ज्याचा ज्ञानेश्वरावर विश्वास नाही त्याला बाबा काय सांग? काय सांग? ज्याचं आयुष्य गेलं नळ्या नळ्या खांड खोंड खाण्यात, त्याला गाथा सांगणं उपयोग काय? सांगायचंच नाही, मुकेच्या ताब्यात माहीत गेला. आणि बैलेला ऐकायला लावले काय होत तस? नाही नाही तीन शब्द परत मी ऐका. अरे मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे, मेलेला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे, जगातलं दुःख घालवण्याची ताकद फक्त संतांच्या संगतीत आहे. अरंगातले दोन मुद्दे संपले, चिंता विंता करायची नाही. आता तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी म्हणून करायचं कीर्तन. अरंगाला झाली सुरुवात. पहिले दोन मुद्दे फायनल करा, कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा, कर्वी तीन संतपर फायनल. दुसरा मुद्दा, निर्माता देव आहे, चिंता विंता करायची काही गरज नाही. एक शब्द पटलं तर आम्हाला घरात किती सोलर बसवा, शेवटची आंघोळ आणण्यातच. घरात किती याच्या टाक्या घ्या, शेवटची आंघोळ दगडाच्या चुलीवरच. आणि बंगला केवढा बांधा, जळायला ग्राम पंचायतीच्या पत्र्यातच. आणि पैसे किती काम व्हा, कपड्याला रुपयाच. उपयोग काय द्यायचा? आपण बाण पूर्ण वाढ व्हायचे ना, आपल्या बरोबर टेबलावून निघायची झालं का मैस? आपण पाणी हळू का पुशिकायचं आणि त्याला पाणी दाखवून द्यायचं का मैस? ए चिंता चिंता करत नाही, चिंती असू द्या. Yeah.
पाच गोष्टी पंचमुखेश्वर महादेवाकडे मागायच्या आणि आपण त्याला सुरुवात करायची.